नमस्कार मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण चरित्र वाङ्मय याचा आढावा घेत होतो आणि 1800 ते 1920 या कालखंडातील चरित्र ग्रंथांचा आढावा आपण त्या व्हिडिओमध्ये घेतला होता। आता या व्हिडिओमध्ये ज्या चरित्र ग्रंथांचा आढावा घेतला होता ही अतिशय महत्त्वाची चरित्र ग्रंथ होती, पण सर्वच चरित्र ग्रंथांचा नामोल्लेख या व्हिडिओमध्ये आलेला नव्हता, म्हणून आपणाला काही उर्वरित चरित्र ग्रंथ जे या व्हिडिओमध्ये आपण नामोल्लेख केला नव्हता त्यांचा या ठिकाणी आज आढावा घ्यायचा आहे। मित्रांनो, 1874 पर्यंत काही मोजकी चरित्र ग्रंथ लिहिल्यानंतर 1874 ते 1920 या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चरित्र ग्रंथ लिहिली गेली। बऱ्याच ग्रंथांचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये नामोल्लेख केलेला आहे, काही ग्रंथांचे नामोल्लेख जे राहिले आहेत त्यांचे नामोल्लेख आज आपण करणार आहोत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये ज्याचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे ते म्हणजे 1912 ला काशीबाई कानेटकर यांनी आनंदीबाई जोशी यांचं चरित्र लिहून आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे। याच कालखंडामध्ये लरा पांगारकर जे संत साहित्याचे अभ्यासक आहेत त्यांनी संत एकनाथांचे चरित्र, संत ज्ञानेश्वरांचे चरित्र, संत तुकारामाचे चरित्र, संत रामदासांचे चरित्र, मोरोपंत आणि मुक्तेश्वर या दोन पंडितांचे चरित्र या ठिकाणी लिहिली। ज्या चरित्र लेखनाचा कालखंड एक अंदाजे 1908 ते 1920 या कालखंडातील ही सर्व चरित्रे आहेत, म्हणजे लरा पांगारकरांनी लिहिलेली चरित्र ही 1908 ते 1920 या कालखंडात त्यांनी लिहिली, ज्याच्यामध्ये संतांच्या जीवनावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे। तर दोन पंडित जे कलाकवी मुक्तेश्वर ज्यांना आपण म्हणतो आणि मोरोपंत यांच्याही जीवनावर त्यांनी भाष्य केलेलं आहे। या व्यतिरिक्त 1920 पर्यंत जी चरित्र ग्रंथ लिहिली गेली त्यामध्ये काही चरित्र ग्रंथांचा उल्लेख करणं या ठिकाणी गरजेचं आहे। त्याच्यामध्ये टिळकांवर काही चरित्र लिहिली गेली, लोकमान्य टिळकांचं जीवनचित्रण करण्याचं काम काही लेखकांनी केले, ज्याच्यामध्ये बघा टिळकांचे संक्षिप्त चरित्र म्हणून के बा सहस्त्रबुद्धे यांनी 1897 ला ग्रंथ लिहिला, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 50 वर्षाचे चरित्र हे क्रू आ गुरुजी यांनी 1906 ला ग्रंथ लिहिला, टिळक चरित्र हा के सी दामले यांनी 1908 ला चरित्र ग्रंथ लिहिला, त्याचबरोबर ता ने पांगळ क्रू मो फाटक ग क्रू लेले आणि वात्रे आपटे यांनी टिळकांचे चरित्र लिहिले, म्हणजे टिळकांचे चरित्र अनेकांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर दादाभाई नवरोजी यांचं चरित्र वा बा जोशी यांनी 1893 ला लिहिलं, दादाभाई नवरोजीचं चरित्र नासी फडके यांनीसुद्धा लिहिलेलं आहे, ते 1920 ला लिहिलं, दादाभाई नवरोजी यांचे चरित्र महाराष्ट्र कोकिळकर्ते यांनी 1892 ला लिहिलं। तर अशी दादाभाई नवरोजी यांच्या जीवनावरसुद्धा काही चरित्र ग्रंथ या कालखंडामध्ये लिहिली गेली। गोखले चरित्र म्हणून श्रीला देसाई यांनी गोखले यांचं चरित्र लिहिलेलं आहे, ॲनी बेजंट नावाच्या ज्या स्त्री विचारवंत होऊन गेल्या त्यांचंही चरित्र वाबा रानडे यांनी याच कालखंडामध्ये म्हणजे 1896 ला लिहिलेलं आहे। या कालखंडामध्ये महात्मा गांधीजी यांच्या जीवनावरसुद्धा काही चरित्र ग्रंथ लिहिले गेले, ज्यामध्ये महात्मा गांधी चरित्र सरस्वती नंदन यांनी 1914 ला लिहिलं, महात्मा गांधी चरित्र अवंतिकाबाई गोखले यांनी 1918 ला लिहिलं, त्यानंतर वा वी जोशी यांनी शरदचंद्र विद्यासागर यांचं चरित्र 1905 ला लिहिलं, राजाराम मोहनराय यांचं चरित्र नाकरू गद्रे यांनी 1903 ला लिहिलं, ही सुद्धा या कालखंडातील महत्त्वाची चरित्र ग्रंथे। विमा पितळे यांनी 1916 ला नामदार जगन्नाथराव शंकर सेठ यांचं चरित्र लिहिलं, ह ब परचुरे यांनी 1896 ला व ज धो भांगले यांनी 1895 ला आगरकरांचे चरित्र लिहिली, आगरकरांच्या चरित्रावर हे दोन चरित्र ग्रंथ, रामचंद्र हरी यांनी केशवजी चरित्र नावाचं एक चरित्र ग्रंथ याचं कालखंडामध्ये म्हणजे 1911 ला लिहिला, असे अनेक चरित्र या कालखंडामध्ये लिहिलेले आहेत। तर 1920 मध्ये
प्रोफेसर वी ना हाटे चरित्र पोडवाल यांनी लिहिलं. ल कृ चिपळूणकर यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे चरित्र 1894 लिहिलं. खंडेराव भिकाजी बेलसरे यांनी 1891 कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं चरित्र लिहिलं. काशीबाई कानेटकरांचा उल्लेख डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी यांचं चरित्र 1912 लिहिलं, याचा उल्लेख आपण यापूर्वीही केलेला आहे. आणखी काही आहेत, शंकर बापूजी मुजुमदार यांनी किर्लोस्कर, अण्णासाहेब किर्लोस्कर जे आहेत आणि त्यांच्यासोबत काम करणारे जे नट होते, अण्णासाहेब किर्लोस्कर मंडळी व अन्य महाराष्ट्रीयन नटांची चरित्रे अशी 1908 ते 1919 या कालखंडामध्ये चरित्र लिहिलेली दिसतात. ती चरित्रसुद्धा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहेत. त्या व्यतिरिक्त आपण जर नामोल्लेख करायचा ठरवला तर आपल्याला असं दिसेल की श्रीमंत भोसले थोरले सयाजीराव गायकवाड यांचं चरित्र भागवतांनी लिहिलं 1909. दत्तात्रेय गोविंदराव सळेकर यांनी संस्कृत कवींचं चरित्र 1816 लिहिलं. पांडुरंग गोविंद शास्त्री पाखरे यांनी बाणभट्ट चरित्र 1905 लिहिलं. वासुदेव दामोदर मुंडले यांनी कॉर्व्हर उर्फ इटलीचा दास नावाचं चरित्र 1915 लिहिलं. जर्मनीचा विख्यात जयशाली राष्ट्रनेता प्रिन्स बिस्मार्क हे चरित्र याच कालखंडामध्ये लिहिलं गेलं. हॉलंडचा उद्धारकर्ता नावाचं चरित्र याच कालखंडामध्ये लिहिलं गेलं. मादाम रोलल्ड हे चरित्र लिहिलं गेलं. नेपोलियन बोनापार्टा या व्यक्तींवरसुद्धा या कालखंडामध्ये चरित्र लिहिले, जे मुंडले यांनी लिहिण्याचं काम केलेलं आहे. विल भावे यांनी चक्रवर्ती नेपोलियन चरित्र नावाचा चरित्र ग्रंथ 1917 लिहिला. रा भ पवार यांनी ब्रँड लॉ व ॲनिबेजंट यांची चरित्र 1894 लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकलेला दिसतो. नची केळकरांचं गॅरी बोल्ड चरित्र 1901 अतिशय प्रसिद्ध असलेलं चरित्र. विदा सावरकर यांनी जोसेफ मॅझिनीचे चरित्र 1967 लिहिलेलं दिसतं. त्याचबरोबर लक्ष्मण गोविंद घाणेकर यांनी मॅझिनीचं चरित्र लिहिलं, जे 1923 लिहिलं गेलं. त्या गोगो टिपनीस यांनी 1896 बेजामिन फ्रँकलिन यांचं चरित्र लिहिलेलं दिसून येतं. तर असे अनेक चरित्रग्रंथ या कालखंडामध्ये लिहिलेली आहेत आणि चरित्रग्रंथाच्या दृष्टिकोनातून समृद्ध असा कालखंड हा दिसून येतो 1874 ते 1920. विशेषतः हा जो कालखंड आहे तो त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चरित्रग्रंथ लिहिले गेले. हे सर्व चरित्रग्रंथाचा जेव्हा आपण आढावा घेतला तेव्हा एक आपल्या लक्षात आलं असेल की पाश्चात्यांची चरित्र लिहिण्यावर जास्त आपल्याकडे भर दिसतो. त्याचबरोबर काही संतांची, विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत रामदास असतील, तर या संतांचेही चरित्र मोठ्या प्रमाणामध्ये अनेकांनी लिहिलेली दिसतात. महाराष्ट्रामधली जी समाजसुधारक मंडळी आहेत तर त्या काही समाजसुधारक मंडळीवरसुद्धा चरित्रग्रंथ या कालखंडात लिहिली गेली. विशेषतः ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्र लेखनाकडे या कालखंडामध्ये कल असलेला दिसतो, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, अहिल्याबाई होळकरांच्या वर बरेचसे चरित्रग्रंथ लिहिलेले आहेत, पहिले बाजीराव पेशवे असतील, बाळाजी विश्वनाथ असतील, या पेशवे काळावरही काही प्रमाणामध्ये चरित्रग्रंथ लिहिले गेले. एकूण काय तर सामाजिक व्यक्ती, ऐतिहासिक व्यक्ती, संत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाश्चात्यांची चरित्र या कालखंडामध्ये चरित्रग्रंथाच्या रूपानं लिहिली गेली. तर या काळामध्ये चरित्रग्रंथ समृद्ध होतं किंवा चरित्र वाङ्मय समृद्ध होतं असं आपल्याला थोडक्यामध्ये म्हणता येईल. तर या छोटेखानी व्हिडिओमध्ये उर्वरित जे चरित्रग्रंथ, महत्त्वाचा व्हिडिओ आपण यापूर्वी बघितलेला आहे, ज्या व्हिडिओमधून आपण चरित्रग्रंथाचा 1800 ते 1920 याचा आढावा घेतला होता, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित काही किरकोळ स्वरूपाचे चरित्रग्रंथ ज्यांचा नामोल्लेख होणं गरजेचं होतं तर त्यांचा आढावा घेतलेला आहे. तर आपण आता या ठिकाणी 1800 ते 1920 या कालखंडातली जी चरित्र वाङ्मय आहे तर त्याचा आढावा या ठिकाणी या आढाव्यामध्ये थांबूया. पुन्हा भेटूया
पुढच्या वाङ्मय प्रकाराचा विचार करण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.